स्पेशल मस्त असे जाळीदार आणि एकदम खुसखुशीत अशी अनारशीची रेसिपी पाहणार आहोत. तर हे अनारसे आपण रेशनच्या तांदळापासून बनवणार आहोत. गुळाचे अनारसे आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण आपल्या सुरुवात करूया. नमस्कार, मी अश्विनी, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. दिवाळीला लवकरच सुरुवात होणार आहे, तर आपण पहिल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे अनारसे. अनारशांना जाळी पहा काय मस्त अशी पडलेली आहे, अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या. अनारसे बनवणे ही थोडीशी मोठी प्रोसेस असल्यामुळे बऱ्याचदा अनारसे करणे टाळतात, परंतु आज मी तुम्हाला अगदी अचूक आणि परफेक्ट असं प्रमाण देणार आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी अनारसे बनवले तरीही परफेक्ट बनणार आहे. तर त्यासाठी अर्धा किलो प्रमाणामध्ये मी ते रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. तर आता अनारसे बनवण्यासाठी शक्यतो कुठलाही जुना जाड तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. नवीन तांदळाचा वापर करायचा नाही, कारण नवीन जो तांदूळ असतो तो थोडासा चिकट असतो, त्यामुळे अनारसे पाहिजे तसे जाळीदार होत नाही. त्यासाठी शक्यतो जुना जाड तांदूळ घ्या. अगदीच आपल्याकडे घरात कुठला जुना तांदूळ नसेल तर साधा आणि सोपा आपला रेशनचा तांदूळ. मी नेहमी रेशनच्याच तांदळाचे अनारसे बनवतो, अगदी परफेक्ट होतात, जाळीदार होतात, त्यामुळे तुम्ही अगदी डोळे बंद करून जरी हा रेशनचा तांदूळ घेतला त्यापासून अनारसे बनवले तर अगदी परफेक्ट तयार होणार आहे. तर आता हा तांदूळ आपण स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया, कारण रेशनच्या तांदळाला बरीचशी धूळमाती असते, त्यासाठी स्वच्छ धुणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आता यामध्ये भरपूर सारं पाणी टाकायचं आहे आणि हा आपण 3 दिवस पूर्णपणे भिजत ठेवणार आहोत आणि 4थ्या दिवशी हा आपण पुन्हा एकदा स्वच्छ धुऊन हा सुकवून घेणार आहोत. परंतु 3 दिवसामध्ये आपल्याला त्यातलं जे पाणी आहे हे दर दिवसाला वेगळं करायचं आहे, नाहीतर आपल्या तांदळाला अंबूस वास येईल आणि अनारसेसुद्धा अंबूस लागेल. आता मी हे 3 दिवसाचं जे पाणी आहे ते बदलता आता दाखवणार नाही, कारण व्हिडिओ बराच मोठा होईल यासाठी. तर या ठिकाणी 3 दिवस पूर्ण झाल्याच्यानंतर ह्या 4थ्या दिवशी जो तांदूळ आहे हा मस्त असा भिजला गेलेला आहे, तुम्हाला दिसत असेल अगदी मस्त असा हा तांदूळ भिजला आहे. आता पुन्हा एकदा यातलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे, म्हणजे एक पाण्याने पुन्हा एकदा हा स्वच्छ धुवून घेणार आहोत, म्हणजे जो काही अंबूसवास आहे तोसुद्धा निघून जाईल. तांदूळ स्वच्छ धुऊन या गाळणीवरती काढून घेतलेला आहे, जेणेकरून त्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे तेसुद्धा निघून जाईल. आता त्यानंतर हे आपण अगदी 1 ते 1.5 तासासाठी मस्त असे सुकवून घेणार आहोत. पंख्याची सुद्धा आवश्यकता नाही, फक्त आपल्याला खालीच हे एखादा सुती कापड टाकून हे आपल्याला सुकवून घ्यायचे आहे, कारण आपल्याला तांदूळ जे आहे हे पूर्णपणे असे कोरडे सुकू द्यायचे नाही, तर थोडासा ओलावा ह्या तांदळामध्ये असला पाहिजे, एवढ्याच प्रमाणात हे तांदूळ सुकवून घ्यायचे आहे. तांदूळ सुकल्यानंतर आपण लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे, जे तांदूळ आहे हे थोडेसे आपले ओलसर असायला हवे, पूर्णपणे कोरडे नसावे, नाहीतर आपले अनारसे व्यवस्थित होणार नाही. तर मस्त तसं बारीक पीठ या ठिकाणी मी तयार करून घेतलेलं आहे. जर तुमचं तांदूळ जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हे गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकता. एकदम बारीक पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, त्यानंतर चाळणीने आपल्याला हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. वरती जो काही कणी राहिलेली असेल ती पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि दुसऱ्या तांदळासोबत हे पुन्हा एकदा दळून घ्यायचं आहे. तर सर्व जे तांदूळ आहे ते मी सेम पद्धतीने दळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित चाळूनसुद्धा घेतलेलं आहे. आता सर्वात शेवटी जे राहिलेले दाणे आहे हे तुम्ही इडलीच्या पिठामध्ये किंवा घावणांच्या पिठामध्ये टाकून वापरू शकता. त्यानंतर यामध्ये गूळ टाकूया. तर गूळ किती घेतलेलं आहे, 1/2 किलो आपण तांदूळ घेतलेले होतो, तर त्यासाठी मी 300 ग्रॅम एवढा गूळ घेतलेला आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, गूळ जास्तही होत नाही, कमीही होत नाही, अगदी परफेक्ट आपले अनारसे तयार होतात. जर गूळ पिठामध्ये जास्त झाला तर आपण जेव्हा तेलामध्ये अनारसे तळतो तेव्हा ते सुटतात किंवा विरघळतात, तर हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तर अजिबात अनारसे तेलामध्ये अजिबात कुठेही विरघळणार नाही. तर इथे मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगितलेलं आहे, हे जे वजनी प्रमाण आहे हे परफेक्ट आहे. इथे मी तुम्हाला वाटीचं प्रमाण यासाठी सांगितलेलं नाही, कारण वाटीने जेव्हा आपण पिठाचं प्रमाण मोजतो तेव्हा गूळ कधीतरी जास्त होऊन जातो, त्यासाठी जे प्रमाण आहे हे तुम्ही वजनीच घ्या आणि वजनी प्रमाणातच हे अनारसे बनवा, तर अजिबात कुठेही तुमचे अनारसे बिघडणार नाही, अगदी परफेक्टच बनतील. आता सर्व जो गूळ आहे या पिठामध्ये आपण एक चिव करून घेऊया. तर आता तुमच्याकडे खलबत्ता असेल तर हे पीठ तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटू शकता, किंवा साधी आणि सोपे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडंसं आपण फिरवून घेणार आहोत, जेणेकरून जो गूळ आहे हा पिठामध्ये छान व्यवस्थित एकजीव होईल. थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि अगदी आपल्याला मिक्सर बंद चालू
बरोबर ते फिरवून घ्यायचं आहे. तर आपलं पीठसुद्धा गुळामध्ये छान एकजीव झालेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता सेम पद्धतीने सर्व जे पीठ आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेणार. बऱ्याच जणांना अनारसे म्हटलं की खूप टेन्शन येतं, कारण आपण एवढी सगळी प्रोसेस करूनसुद्धा आपले जे अनारसे आहे ते जर फसले तर सगळी मेहनतही वाया जाते आणि आपला मूडसुद्धा ऑफ होतो, त्यामुळे हे अनारसे नकोच वाटतात. परंतु एकदा ह्या पद्धतीने तुम्ही हे प्रमाण घेऊन अनारसे बनवले तर अजिबात बिघडणार नाही. तर आता हे पीठ माझं जरी पातळ दिसत असलं तरी आपण हे 3 दिवसासाठी आता मुरत ठेवणार आहोत. हे पीठ मी छान एजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे एखाद्या डब्यात किंवा जे काही भांडं असेल त्यामध्ये आपण हे 3 दिवसासाठी रूम टेम्परेचरला मुरत ठेवणार आहोत. 3 दिवसानंतर आपण ह्यापासून अनारसे तयार करणार आहोत. आता हे पीठ आपलं छान व्यवस्थित ह्या वाटीमध्ये भरून ठेवलेलं आहे. 3 ते 4 दिवस आपण हे मुरत ठेवूया आणि 4थ्या दिवशी आपण हे जे पीठ आहे हे तुम्हाला इथे दिसतच असेल, मस्त असं घट्टही झालेलं आहे. जर तुमचं पीठ तुम्हाला असं वाटत असेल पातळ झालं आहे तर तुम्ही 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर तुम्ही हे अनारसे बनवायला घ्यायचं, मस्त असे अनारसे बनतात. तर आता हे पीठ तुम्हाला इथे दिसत असत मुरल्यानंतर बरंचसं घट्ट झालेलं आहे, म्हणजे आपल्याला अनारसे बनवता येईल इतपत हे घट्ट झालेलं आहे. लगेचच अनारसे बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी स्टीलची प्लेट घेतलेली आहे, किंवा बटर पेपर किंवा पेपर घेतला तरीही चालेल. त्यावरून भरपूर सारी खसखस घालायची आहे आणि थोडीशी ड्रायफ्रूट घालायची आहे. ड्रायफ्रूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. ड्रायफ्रूट टाकल्यामुळे आपल्या अनारसांना भारीच टेस्ट येणार आहे, त्यामुळे थोडीसे वापरून बघा, मस्त लागते. थोडासा पिठाचा गोळा घेतला, हातावरती थोडासा गोल करून घेऊया आणि त्यावरती आपण हा अनारसा थापून घेऊया. अनारसा थापत असताना खालून भरपूर आपल्याला खसखस घालायची आहे, त्यामुळेच आपल्या अनारसांना मस्त अशी जाळी पडणार आहे. आणि हा अनारसा आपल्याला बोटानेच थापायचा आहे, परंतु त्या बोटांना चिकटू नये यासाठी आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं, जेणेकरून जे पीठ आहे ते हातांना अजिबात चिकटणार नाही. यामध्ये आपण तूप घातलं नाही किंवा दूध घातलं नाही किंवा केळसुद्धा घातलेलं नाही, तर अगदी फक्त 2च साहित्यामध्ये गूळ आणि तांदळाचाच हा अनारसा आहे. यामध्ये वेगळं काही टाकण्याची आवश्यकता नाही, तरीही आपले अनारसे एकदम परफेक्ट तयार होतात. आता हे जे पीठ आपण तयार करून ठेवलेलं आहे ते अगदी 2 ते 3 महिने जरी ठेवलं तरीही ते अजिबात खराब होत नाही, उलट त्यापेक्षाही जास्त टिकतं. फक्त ते पीठ आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. पीठ बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि वाटेल तेव्हा तुम्ही ह्याचे अनारसे तळून खाऊ शकता. मस्त असा पातळ हा अनारसा मी थापून घेतलेला आहे, लगेचच तळून घेऊया. तर तळण्यासाठी तेल मी मस्त असं मीडियम गरम ठेवलेलं आहे. जास्त कडकडीत तेल आपल्याला हे अनारसे तळण्यासाठी लागत नाहीतर आपल्या अनारस्यांचा रंग लगेचच चेंज होतो. आता जी वरची बाजू होते ती मी तेलामध्ये खालच्या साईडला टाकलेली आहे आणि जी खसखसवाली जी बाजू आहे ती वरती घ्यायची आहे. आणि आपल्याला झाऱ्याने मस्त असं तेल उडवत हा अनारसा एकदम कमी गॅसवरती तळायचा आहे. गॅस मध्यमही ठेवू नका आणि मोठाही ठेवू नका, अगदी मंद गॅसवरती आपल्याला झारीने तेल उडवत उडवत मस्त असा हा अनारसा तळून घ्यायचा आहे. तर इथे जाळी पडायला सुरुवात झालेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. अनारसे तळत असताना गॅस आपल्याला कुठेही मोठा किंवा मध्यम ठेवायचा नाही, अगदी पेशन्स ठेवून मंद गॅसवरती हे अनारसे मस्त असे तळून घ्यायचे आहे. मोठ्या गॅसवरती तळले कारण यामध्ये आपण गूळ वापरला असल्यामुळे लगेचच रंगाने डार्क होतात, त्यासाठी अगदी मंद गॅसवरती छान असा खरपूस तळून घ्यायचा आहे. आणि हा अनारसा आपण एकाच बाजूने तळणार आहोत. ज्या बाजूने खसखस लावलेली आहे ती बाजू वरती ठेवायची आहे आणि मस्त असं तेल उडवत आपल्याला हा अनारसा तळून घ्यायचा आहे. पलटी करायचा नाही, वरतून तेल उडवत उडवतच हा अनारसा वरच्या बाजूने आपल्याला तळून काढायचा आहे. तर मस्त असा हा अनारसा आता तळून तयार झालेला आहे. रंगही फार छान आलेला आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल. लगेचच काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सर्व अनारसे आपण तळून घेऊया. मस्त असा हा जाळीदार अनारसा या ठिकाणी तयार झालेला आहे, काढून घेऊया. अजून एक अनारसा मी बनवून घेतलेला आहे, आता तोसुद्धा तळून काढूया. तर अनारसा बनवत असताना काही खास टिप्स मी तुम्हाला इथे सांगते. जेव्हा आपण अनारसा बनवतो, जेव्हा आपण अनारसा थापतो, त्याखाली जी खसखस आहे ती आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये वापरायची आहे. जेवढी खसखस अनारशाला छान लागेल तितकी आपल्या अनारशाला जाळी छान पडते, ही एक महत्त्वाची टीप. अजून एक दुसरी, जेव्हा आपण तळत असतो तेव्हा कढाईमध्ये जे तेल घेतो तेव्हा जी कढाई आपण घेणार आहोत ती थोडीशी पसरट असायला हवी, त्यामुळे अनारसा हा तेलामध्ये खेळत राहील आणि मस्त अशी जाळी पडेल. तर ह्या 2 टिप्स तुम्ही लक्षात ठेवा तर तुमच्या अनारसेसुद्धा परफेक्ट जाळीदार तयार होतील. तर बोलता बोलता आपला दुसराही अनारसा या ठिकाणी तळून झालेला आहे. अनारसा फक्त आपल्याला वरच्या बाजूने
तेल उडवत उडवतच तळून घ्यायचं आहे, तो पलटी करायचा नाही, एकाच बाजूने अनारसा तळला जातो। तर मस्त असा ब्राऊन रंगावरती हा अनारसा आलेला आहे। लगेचच हा अनारसा काढून एखाद्या जाळीदार भांड्यावरती उभा करून ठेवायचा, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्राचं तेल निघून जाईल। तर या ठिकाणी मी काही अनारसे बनवून घेतलेले आहे आणि बाकीचं जे राहिलेलं पीठ आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे। वाटेल तेव्हा तुम्ही गरमागरम हे अनारसे बनवून खाऊ शकता। सांगितलेल्या सर्व टिप्स आणि जे प्रमाण आहे ते वापरून तुम्ही हे अनारसे एकदा नक्की बनवून पहा। सेम परफेक्ट असे जाळीदार हे अनारसेसुद्धा तुमचे तयार होणार आहे। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे। तर ह्या दिवाळीला अशा पद्धतीने अनारसे बनवा, कसे झाले ते सुद्धा मला पटापट कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। आता हा जो अनारसा आहे तो मी तुम्हाला तोडून दाखवते, म्हणजे किती खुसखुशीत झालेला आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। मग कशी वाटली आजची रेसिपी? रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।